छत्रपतींचा विचार म्हणजे मुंबईत आता फेरीवाला परवाना काढायचा असल्यास डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार नाही. महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्य असल्याचा दाखला असलेल्यांना फेरीवाला परवाना देण्याची अट शिंदे सरकारनं रद्द केली आहे. नगरविकास मंत्रालयानं तसा अध्यादेश जारी केलाय. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारनं हा निर्णय घेतल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. अग्निशमन यंत्रणा ठप्प असलेल्या मुंबईतील 92 हॉटेल्स 40 इमारतींना बीएमसीनं नोटीसा बजावल्यात. संबंधितांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानं या नोटीसा बजावण्यात आल्यात. 4 महिन्यात आवश्यक उपाययोजना केल्या नाही तर कारवाई केली जाईल. मुंबई अग्निशमन दलानं आतापर्यंत मुंबईतील 440 हॉटेल रेस्टॉरंट आणि 88 व्यावसायिक इमारतींची झाडाझडती घेतली आहे. नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 19 मध्ये भूखंड क्रमांक अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. 55, 56 आणि 59 वर सिडको मार्फत कारवाई करण्यात आली. हा भूखंड या भूखंडांचं प्रकरण सध्या न्यायालयात आहे. तरीही या भूखंडावरती कारवाई झाल्यानं अनेक कुटुंब रस्त्यावर आल्याचा आरोप स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी केलाय. 12वीच्या गुणांआधारेच बीएससी नर्सिंग प्रवेशाचा औरंगाबाद खंडपीठानं दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलाय. त्यामुळे राज्य सीईटी सेलला दणका बसलाय. प्रवेश प्रक्रिया राबवायला न्यायालयानं सीईटी सेलला 15 फेब्रुवारी पर्यंतचा वेळ दिलाय. इंडियन नर्सिंग काउन्सिलनं यंदाच्या बीएससी नर्सिंगच्या प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षेमध्ये 50% पर्सेंटाईल मिळवण्याची अट ठेवली होती. नव्या वर्षात शाळांना चक्क 4 महिने सुट्टी मिळणार आहे. यात 53 रविवार आहेत. इतर रामनवमी, बकरी ईद, जन्माष्टमीसह इतर सणांचा समावेश आहे. तसंच उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्या वेगळ्या असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची 2023 मध्ये चंगळ असणार आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर आता संभाजीनगर अहमदनगर पुणे महामार्गाचा मार्ग मोकळा झालाय. संभाजीनगरच्या 24 गावातून हा महामार्ग जाणार आहे. याबाबतची अधिसूचना आता जारी झाली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातून 65 किलोमीटरचा हा मार्ग जाईल. जमीन अधिग्रहित करण्यासाठी अधिकाऱ्यांची सुद्धा नेमणूक झाली आहे. या महामार्गाच्या माध्यमातून 2.25 तासात पुणे गाठणं भविष्यात शक्य होईल. समृद्धी महामार्गावरून उद्यापासून नागपूरहून शिर्डीसाठी पहिली एसटी बस धावणार आहे. ही स्लीपर कम सीटर बस असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना वेगवान, सुसाट आणि आरामदायी प्रवास करता येईल. नागपूरहून रात्री 9 वाजता एसटीमध्ये बसल्यानंतर तुम्ही थेट 5 वाजता शिर्डी गाठू शकाल. मुंबईतील ठाणे ते बीकेसी प्रीमियम बस सेवेला प्रवाशांचा बेस्ट प्रतिसाद मिळालाय. सोमवारपासूनच बेस्टनं ही बस सेवा सुरू केली. नवी इलेक्ट्रिक बस प्रवाशांनी 50% भरली होती. हाच प्रतिसाद बघून बेस्टनं आता 25 डिसेंबरपासून 3 नवीन मार्गांवर ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतील खारघर ते बीकेसी, ठाणे ते पवई आणि चेंबूर ते कफ परेड दरम्यान प्रीमियम बस सेवा सुरू केली जाईल. नाशिक कॉरिडॉर अर्थात पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. केंद्रीय अर्थसमितीची मंजुरी मिळूनही मागील 7 महिन्यांपासून हा प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री तसंच भाजप नेत्यांनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहारही केलाय. मात्र तरीही प्रकल्पाला केंद्राकडून मान्यता न मिळाल्यानं आता विविध चर्चांना उधाण आलंय. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेनं कारवाईचा बडगा उगारलाय. एकट्या ठाणे रेल्वे स्टेशनवर एका दिवसात 1231 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून 3,38,000 दंड वसूल करण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणींची चर्चा असताना आता इथल्याच एका गावात हिऱ्यांची खाण असल्याचा दावा भूगर्भ शास्त्रज्ञांनी केलाय. भूगर्भ शास्त्रज्ञांनी 1997-98 मध्ये सावली तालुक्यातील घोडेवाही आणि पाथरी इथं संशोधन केलं होतं. या संशोधनात गावातील 5 किलोमीटरच्या परिघात हिऱ्यांचा साठा असल्याचा अहवालात सांगितलं होतं. आता सोन्याच्या खाणी सापडल्यानंतर हिऱ्याच्या खाणींचा तपास व्हावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानाचे आता ड्रोन आणि सॅटेलाइटद्वारे सर्वेक्षण होणार आहे. यामुळे नुकसानाचं सर्वेक्षण आणि पंचनामे जलद गतीनं होतील. याची अंमलबजावणी कशी करायची याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं 7 जणांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर आल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाईल.